संक्षिप्त श्री गुरुचरित्र सार अध्याय 8 श्री गणेशाय नमः। श्री गुरुचरित्र अध्याय 53 पुरवणी अध्याय असावी 53 शकी 1853 ग्रंथरचने लागला सारांश रूपे लेखनास्फूर्ती मजलागी देई दत्त त्रिमूर्ती वाढवी प्रेमे सद्भक्त कीर्ती ग्रंथ मेऊनी पूर्णत्वा श्री गुरु सांगती सिद्धासी ऐका सिद्ध सांगती नामधारका नामधारक सरस्वती सेवका परंपरा ऐशी चालली पूर्व पुण्यांश होता पवित्र म्हणून लिहिविले सारे चरित्र माझी करवी ह परत्र तरुणी जावया श्री गुरु जो अखिल जगताचा सूत्रधार तो काय न करी चमत्कार फुका वाहता गर्वभार तत्काळ घाली अंजना सकल सृष्टी निर्मिली दृश्य इच्छा मात्रे राहुनी अदृश्य त्याचे फुडती अवश्य नवविनेची लागे मस्तका व्यासांसारखे चिरंजीवा इच्छा मरणी भीष्मदेवा परमभक्त ऐशिया पांडवा लागला नवंत अनंताचा आर्या अनुसया पतिव्रता कृष्ण भगिनी द्रुपदसुता जन्मदाती देवकी माता असताही त्याती नांत अखिल जगताचा सूत्रधारा म्हणून निवंदावे पामरा लागो न देता अंतरावारा पापनिंदेचा किदवाही सकल भूपती जिंगोणिया सार्वभौमत्व लाभेल एखादिया तरी दत्तराजया फुर्तीतया नमविनेची लागे मस्तका गुरुवीन नाही अन्यवाली आम्हा मानवा त्याचीच जावली आराधिता पावे जगन्माऊली प्रगट देई दर्शना अपराध झाले कोट्यानुकोटी असतील तरी घालून पोटी सेवका रक्षावया संकटी धावून येई सत्वरी जन्मासी घाली अनंत प्राणिया अनंत प्रकारे घडूनी काया परी सकल सूत्रे सद्गुरुराया ठेवी आपले हाती तुझी सर्वांचा कारक भाविक भक्ता सत्तारक पूर्विती सर्व भाक कृपा कटाक्षे करून या ज्ञानी असता वाढ जवळी हेता काळ भीतसे तव काज पडून जाय तो दुरी परी सर्वता परावलंबी शरीर तेही न स्वावलंबी जन्म मृत्यू कळे न तो बी दैव दुर्दैव प्राणिया राहुनी वैर्यांचे राज्यात परावलंबी काळकंठित जाणीव असता ही निश्चित निर्वीर्यता ही आडवी सप्तपाताळी राहुन्या सूत्रे हालवी दत्तराजा दिसे न केवाही लोचनाया प्रत्यक्षपणे मृत्यूलोकी करुणी बाहुली मृत्तिकेची बालके खेळती अज्ञानेची मोडनी टाकिता सेवेची दिसतो श्रीगुरु तयापरी इच्छेसी येईल तयावरती श्रीगुरु विशेष करी प्रीती दर्शना देई आनंद चित्ती सेवाई घेई आजन्म अपेक्षी एखादा सेवक चरण सेवा भक्तिपूर्वक त्याचे मनी नसता अनेक संकटे घाली तयावरी श्री गुरु कृपा असे जयासी विघ्ने न बाधिती कयासी अभय हस्ता सेवकासी अनुभवा येई तात्काळ नाना प्रकारे घडती पातकी न कळता मानवा हातुनी आईके परिणामतयांचा भुगणे न चुकी जीव मात्रा कालत्रयी पुनर्जन्म होई राहता आशा तरीही अंती देवी निराशा लक्ष 84 योनी ऐसा जीवासी लागतो फिरावया स्वधर्माचारी वर्तता मानव ठेवून अंतरी पूज्य भाव सेविल त्याते नरसिंह देव भेटेन बोलती प्रत्यक्षमी पवित्र भावना पवित्र बुद्धी ठेविता होईल कार्यसिद्धी प्रसिद्धी आणि पुण्यवृद्धी होईल सांगती श्रीगुरु नलगीची जाणी गिरीकंदरी आराधिता ही पाविल संसारी सांगती श्रीगुरु नरहरी कलिकाली याही मानवा अखिल जगती अत्यंत थोर सनातन धर्म पूर्वापार म्हणून ईश्वरी अवतार भरतखंडी होती बहु भूत प्रयासे मानवी काया त्यातून अविप्रयाती लाभी आत्मिया जन्म साफल्य वावया आराधावे श्री गुरुसी कलियुगी अल्पायु मानव मृत्युलोकी होतील यास्तव भक्त मार्ग दाविती गुरुदेव अल्पवधीत सेवावया परमपूज्य गुरुचरित्र सरस्वती सेवका करवी पवित्र लिहविती श्रीगुरु सर्वत्र सेवका सेवे कारणी पूर्वयुगी आयुष्य फार
धनधान्य समृद्धी अपार म्हणून या आठवे परमेश्वर एकांतवासी सेवावया आता न तैशी समृद्धी म्हणून वाढली पापबुद्धी आत्मप्रौढीची प्रसिद्धी करुणी करती निर्वाह अखंड दिवस देहा जिविणी निशा लागता विश्रांती घेणी सुचिरभूतपणे होई न राहणे ईश्वरी सेवा लुप्त झाली अनुपान होईल पाळणे म्हणून निवर्ज चरित्र वाचणे जाणून करिता पारायणे तत्काळ होई दृष्टांत राहणे न होई नियबद्ध मनही न ठेवी राखावे शुद्ध मानवी प्राणिया प्रबुद्ध शून्य योगिया समान आचराया पारायण वर्तावयान सापडे स्वधर्मी अधर्माचारी करती कर्मी उदरा कारणे केवळ द्रव्यार्जनाचिया कारणे घडती न चरित्र पारायणे संसार चित्ता तेने प्रमाणे सेविसियई आडवी म्हणून लिहविले चरित्र सार वाचनी लाभिले पुण्यथोर सकल मानवा होईल आधार कन्याकुमारा सिंहासही मी तो न कोणी साधू संत मजकडूनी वधवी त्रिगुणातीत आज्ञादृष्टांती झाली अवचित चरित्रसार लेखन श्रीगुरु यतीचा आज्ञाधारक यशवंत नामी विप्रसेवक भाविक भक्ता प्रेमपूर्वक आज्ञा सांगतो श्रीगुरुजी अंतःकरण ठेवून पवित्र कोणीही वाचावे सारचरित्र तरुणी जावे ह परत्र कली काली याही मानवा संकल्प करुणी मानसी आराधावे दैवतासी स्वगृही अथवा प्रवासी बाधा न येई वाचने जयाची असेल शुद्धवाणी तई वाचिता पुण्यद्विगुणी दांभिकपणे सेविले कोणी तरीही वाढेले पुण्यांश असेल बुद्धीने जो समर्थ तयासी कळेल मतिथार्थ कार्य होऊने परमार्थ साधील वाचिता निश्चय सप्ताह वाचनी जितुका क्रम एकेका अध्यायी तितुका अनुक्रम श्री गुरु प्रसादी उत्तमोत्तम अत्यंत प्रेमे विस्तारिला प्रभाती वाचावा अध्यायिक भक्ताने भाविक श्रीगुरु सेवे कारणे ऐश्यापरी वर्तता मानव तत्काळ येईल ताते अनुभव श्रीगुरु कृपे उडेल दैव पटेल साक्षी अंतराते चरित्रसार पाहिले कोणी अथवा वाचिता ऐकिले करणी इच्छा उद्भविले अंतःकरणी सेवा वयाते तात्काळ भक्त असती जे निष्कांचन अथवा संसारी झाले तरी दुःखे शोके वेष्टिले गहन असतील तरी ग्रंथ झाला परिपूर्ण तुझ्या कृपेने सद्गुरु जाण वंदुनी भावे प्रेमपूर्वक अर्पितो आनंदे परमपूज्य ईशापूर्वजा तैसे आमच्या पुढील अंशजा पुण्यांश लाभू योगी राजा चरित्रसार लेखणी पुष्पपराग जेवी सुगंधी तेवी चहा ग्रंथ होवो सुगंधी इतुकी प्रार्थना तत्संबंधी करिता सद्भावे श्रीगुरु इति श्रीमद्गुरुपदारविंद मिलिंद यशवंतवीरचिते श्रीगुरुचरित्रसारे पुरौणी नामी अष्टमोऽध्यायः श्रीगुरुदत्तार्पितमस्तु श्रीस्वामीसमर्थमहाराज की जय श्रीगुरुदेव दत्त।